नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. योगशास्त्र, आयुर्वेदशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार व प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात. आपल्या ज्योतिषशास्त्र या महान संस्कृतीतल्या आघात अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे. त्याचबरोबर आम्हाला आनंद आहे की मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचा जो उपक्रम आम्ही राबवत आहोत या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तर माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण नेपच्यून ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये प्लूटो या शेवटच्या ग्रहाचा ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी जेवढा केलाय तेवढा अभ्यास आपण सविस्तरपणे करणार आहोत. माझं बोलणं कदाचित तुम्हाला समजलं नसेल ते सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणारच आहे. मात्र त्याआधी आपण प्लूटो या ग्रहाबाबत काही गोष्टी समजून घेऊया. प्लूटो हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह असून हर्षल नेपच्यूनप्रमाणेच हाही आधुनिक ग्रह आहे. याचा शोध अगदी अलीकडेच म्हणजे हर्षल व नेपच्यूनच्याही नंतर लागलेला आहे. अमेरिकेच्या वेधशाळेचे प्रोफेसर पर्सिव्हल लोते यांनी मार्च 1930 मध्ये प्लूटोचा शोध लावला. प्लूटोचे सूर्यापासूनचे अंतर हे सुमारे 367,000 कोटी मैल इतके आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला 248 वर्ष लागतात. म्हणजे एका राशीत तो साधारणपणे 20 वर्ष राहतो. याचाच अर्थ नेपच्यूनसारखी याही ग्रहाची सूर्याभोवती एकही प्रदक्षिणा अजून पूर्ण झालेली नाही. तसेच तो अजून सर्व राशींमधून फिरलेला नाही. नेपच्यूनला तरी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास थोडासाच काळ बाकी आहे. मात्र प्लूटोने अजून 3 ते 4 राशीमधूनच भ्रमण केलेले आहे. पूर्ण राशीचक्र फिरण्यासाठी त्याला अजून 100 वर्ष लागणार आहेत. म्हणून या ग्रहाचा अभ्यास अजून व्हायचा बाकी आहे. त्यामुळेच आधी मी म्हटले होते की ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी जेवढा या ग्रहाचा अभ्यास केलेला आहे किंवा जेवढी निरीक्षणं नोंदवलेली आहेत तेवढ्याच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. प्लूटो या ग्रहाचा अभ्यास अजून अपूर्ण असल्यामुळे या ग्रहाचे कारकत्व अजून पूर्णपणे समजलेले नाही. मात्र आतापर्यंत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलेला अभ्यास व त्यावरून नोंदवलेली निरीक्षणं लक्षात घेता प्लूटोचे कारकत्व हे मंगळासारखे आहे. अत्यंत विध्वंसक असा हा ग्रह समजला जातो. अण्वस्त्र, स्फोट, युद्धे, भूकंप, महापूर, वादळे, नैसर्गिक आपत्ती आदी गोष्टींसाठी प्लूटोचा विचार ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी केला आहे. त्यावरून या ग्रहाची विध्वंसकता आपल्या लक्षात येऊ शकते. विध्वंसक व स्फोटक वृत्तीमुळे हा ग्रह वेडेवाकडे धाडस विश्वासघातकी समजला जातो. पोटातील पचनक्रिया,
विचित्र लैंगिक कृती पाशवीपणा हा ग्रह दाखवतो। मसालेदार पदार्थ, डोळ्यांचे विकार, गलिच्छ राजकारण, दाह याचा विचार करीत असताना प्लूटोचा विचार केला जाऊ शकतो। याचाच अर्थ कुठलीही मोठी वाईट गोष्ट जेव्हा घडते, अमानुष अत्याचार जेव्हा घडतो, विध्वंसक घटना जेव्हा घडते, तेव्हा असं समजायला हरकत नसावी की हे सर्व प्लूटोच्या प्रभावामुळे घडत असेल। प्लूटो ग्रहाची दृष्टी शुभ असता आरोग्यवर्धक, ज्ञान, आर्थिक लाभ, स्वप्न दृष्टांत, स्वच्छता, शुद्ध आचरण, नवनिर्मितीची कामे आदी गोष्टींची कारक मानल्या जाते। मात्र याबरोबरच या ग्रहाची अशुभ दृष्टी असता वाईट आचार व विचार, नियम बाह्य वर्तणूक, अफरातफर करणे, सामाजिक भांडणे, भावनांशी खेळणे आदी वाईट फळे हा देत असतो। ज्योतिषशास्त्र तज्ञांच्या आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार हा ग्रह ज्या ग्रहाच्या युतीत असेल त्या ग्रहाचे कारकत्व बिघडवून जातकाला अशुभ फळ देण्याचे काम करतो। थोडक्यात ज्योतिषशास्त्राच्या ग्रहमालेमध्ये आणखी एका पापग्रहाची भर पडली आहे असे म्हणावयास हरकत नाही। प्लूटोचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याची विध्वंसकता कमी होते की जास्त किंवा इतर अजून दुसरे काय परिणाम होतात याची उत्सुकता सर्व ज्योतिषशास्त्र अभ्यासकांना आहे। मात्र त्यासाठी अजून शेकडो वर्ष वाट पाहावी लागणार आहे। म्हणजे आपण सर्व हयात असताना या गोष्टीचा अभ्यास पूर्ण होणे कदापि शक्य नाही, म्हणून त्याचा विचार करून काही उपयोग नाही। तरीही हा अभ्यास निरंतर सुरू राहावा, पुढच्या पिढीपर्यंत त्याची माहिती पोहोचत राहावी, म्हणून या ग्रहाचा अभ्यास करणं आवश्यक आहे, जे आपण सर्वजण करणारच आहोत याचा मला विश्वास आहे। प्लूटो या ग्रहाविषयी एवढीच माहिती उपलब्ध असल्याने आजचा भाग आपण इथेच थांबवणार आहोत। प्लूटो हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह असल्याकारणाने आज आपल्या ग्रहांचा अभ्यास संपतो आहे। ज्योतिषशास्त्र सांगतं की जातकाच्या पत्रिकेमध्ये स्थित 12 भाव हे जातकाचं संपूर्ण आयुष्य दर्शवित असतात। या 12 भावांमध्ये जेव्हा ग्रहांचा प्रभाव पडतो तेव्हा साहजिकच तो प्रभाव जातकाच्या आयुष्यावर पडतो। म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य याचा अभ्यास करणं गरजेचं मानल्या जातो। पुढच्या भागापासून आपण राशीचक्रातील 12 राशींचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे। मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी आहे। म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात दिलेली आहे, तिचा लाभ घ्या। त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा। म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल। पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा। शुभम भवतु। धन्यवाद।